दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी सुरतमध्ये झाला होता. त्यांनी टाटा समूहाला नव्या उंचीवर नेताना आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. व्यवसायात उत्तुंग यश मिळवणाऱ्या रतन टाटा यांना प्रेमात मात्र अपयशाचा सामना करावा लागला. एका टी व्ही चॅनेलच्या दिलेल्या मुलाखतीत अविवाहित असलेल्या रतन टाटांनी आपल्या प्रेमाविषयी मनमोकळेपणाने सांगितलं. रतन टाटा म्हणाले, मलाही प्रेम झालं होतं, मात्र मला माझ्या प्रेमाला लग्नापर्यंत नेता आलं नाही. मात्र दूरगामी विचार केला तर लग्न न करण्याचा माझा निर्णय योग्यच ठरला, कारण मी लग्न केलं असतं तर आत्ताची परिस्थिती काहीशी अधिक गुंतागुंतीची राहिली असती. जर तुम्ही मला विचारलं की मी कधी प्रेम केलं नाही का, तर मी हेच सांगेल की मी 4 वेळा प्रेम करून लग्नावर गंभीर विचार केला, मात्र प्रत्येक वेळी मी कोणत्या ना कोणत्या कारणाने मागे हटलो. आपल्या प्रेमाच्या दिवसाविषयी बोलताना रतन टाटा म्हणाले, जेव्हा मी अमेरिकेत काम करत होतो तेव्हा मी प्रेमाविषयी सर्वात जास्त गंभीर झालो होतो. केवळ मी तेव्हा भारतात परत आल्याने आम्ही लग्न करू शकलो नाही. रतन टाटा यांच्या प्रेसीला भारतात यायचं नव्हतं. त्या काळात भारत आणि चीनचं युद्ध सुरू होतं. अखेर रतन टाटा यांच्या प्रेसीने अमेरिकेत दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. ज्या व्यक्तीवर त्यांनी प्रेम केलं ती व्यक्ती आताही शहरात आहे का असं विचारलं असता त्यांनी हो असं उत्तर दिलं, मात्र त्याविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.